उद्धव ठाकरे यांनी आता भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय. आमची नकली शिवसेना, मग राहिलेले किती नेते भाजपकडे, किती नेते राहिलेत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केलेला आहे. मोदींच्या परिवारात ते आणि त्यांची खुर्ची आहे. उद्धव ठाकरे यांनी या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र टाकलेलं आहे. पालघरमध्ये बोलत असताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हा हल्लाबोल केला. जी शिवसेना शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, तिला जन्म दिला, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. बोला तुम्ही, पण मी तुम्हाला जे भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे. भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे. विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात, येतील आणि हात जोडून सांगतील, भाई और बहनो, मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता है, हा सांगू शकतात. कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात नाही. रिश्ते है ठीक आहे, लेकिन रिश्ता कोण निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाव. नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही. मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात, दुसरे परिवार कोणीच नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.